हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण द्वितीय सत्र परीक्षेचा इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञानाचा सराव पेपर सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका मागील वर्षाच्याही प्रश्नपत्रिकांच्या व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे तेथे पाहू शकतात चला प्रश्नपत्रिका सोडूया प्रश्न पहिला अ योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा तुम्हाला कंसात शब्द दिलेले दगडी कोळसा पृथ्वीची सावली चंद्रावर द्रव्य परिवर्तनीय प्रतिकर्षण आणि प्रसारणासाठी हे शब्द तुम्हाला गाळलेल्या जागी भरायचे आहेत पहिली गाळलेली जागा आहे वस्तू ज्यापासून बनवलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत डॅश डॅश असे म्हणतात उत्तर आहे द्रव्य टिंबटिंब हे जीवाश्म इंधन आहे उत्तर आहे इथे दगडी कोळसा चंद्रग्रहणाच्या वेळी टिंबटिंब सावली टिंब टिंबटिंब पडते म्हणजे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते ध्वनीच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता असते उत्तर आहे तिथे प्रसारणासाठी लिहायचे गाळले जागी चुंबकाची खरी कसोटी टिंबटिंब ही आहे प्रतिकर्षण गाळले जागा काय आहे प्रतिकर्षण उलटसुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना टिंबटिंब बदल म्हणतात परिवर्तनीय बदल म्हणतात परिवर्तनीय शब्द लिहायचा आहे ब पुढील दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात कसे तेही लिहायचे समुद्राची भरती ओटी उत्तर आहे समुद्राची भरती ओटी ही आवर्ती बदल आहे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारा बदल त्याला आवर्ती बदल म्हणतात म्हणजे भरती ओटी ही पुन्हा पुन्हा घडून येत असते कपडे वाळणे भौतिक बदल आहे बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहतात म्हणजे भौतिक बदलात मूळ पदार्थ जसाच तसा राहतो कपडे वाळल्यानंतरही कपडे जसेच तसेच राहतात म्हणून हा भौतिक बदल आहे फळे पिकणे म्हणजे कैरीचा आंबा होणे नैसर्गिक बदल आहे निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात पुढचं क चूक की बरोबर ओळखा चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा भाकरी भाजणे हा हानिकारक बदल आहे हे विधान काय चूक आहे भाकरी भाजणे हा उपयुक्त बदल आहे अपमार्जकाचे रेणू तोकडे असतात हे विधान पण चूक आहे उत्तर लिहायचे अपमार्जकाचे रेणू जास्त लांबीचे असतात यकृत शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे बरोबर आहे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी एकृत आहे बॉक्साईट हे जीवाश्म इंधन आहे चूक आहे दगडी कोळसा हे जीवाश्म इंधन आहे चतुशिरस्क स्नायू दंडात असतो हे पण विधान चूक आहे चतुशिरसक स्नायू मांडीत असतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ नावे दोन दोन नावे लिहायचेत पचन करणारी बिकरे ट्रिप्सिन लायपेज आणि अमायलेज तीन दिलेले आहेत लिहून तुम्ही दोन लिहायचेत कोणती शीघ्र होणारे बदल फुगा फुटणे फटाके फोडणे अधातू कार्बन गंधक हायड्रोजन तीन दिलेले दोन लिहायचेत त्यापैकी आधुनिक सिमेंटमधील घटक किंवा सिमेंटमधील घटक असाही प्रश्न विचारला जाईल सिलिका चुना आयर्न ऑक्साइड ताऱ्यांचे प्रकार सूर्यसदृश तारे तांबडे राक्षसी तारे जोड तारे पुढचा आहे ध्वनी प्रदूषणाची कारणे वाहनांच्या हॉर्न वाजविणे फटाके फोडणे तीव्र आवाजात स्पीकर डी जे वाजविणे पुढचा प्रश्न आहे ब जोड्या जुळवा एका बाजूला दिले आहेत अ गटामध्ये स्टेनलेस स्टील नैसर्गिक अपमार्जके बुरशी शिंपले न्यूमोनिया कॉलरा आणि लवके दुसऱ्या गटात दिलेले आहेत इथे प्रतिजैविके औषधे व अलंकार रिठा व काही संमिश्र प्रकाश संश्लेषणाचे कार्य दूषित हवा आणि पाण्याद्वारे संक्रमण तर उत्तर लिहायचे आहेत स्टेनलेस स्टील संमिश्र आहे नैसर्गिक अपमार्जके रिठा व शिकेकाई बुरशी प्रतिजैविके शिंपले औषधे व अलंकार न्युमोनिया दूषित हवा कॉलरा पाण्याद्वारे संक्रमण लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य अशा पद्धतीने जोड्या जुळवायच्या क शास्त्रीय कारणे लिहा शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते उत्तर अन्न शिळे झाले की त्यात सूक्ष्मजीवांचा शिरकाव होतो हे सूक्ष्मजीव एन्टेरोटॉक्सिन या विषारी पदार्थाची निर्मिती करतात हे विषारी द्रव्य अन्नात मिसळले जाते आणि त्यामुळे अन्न विषारी होते हे अन्न खाल्ल्यास विषबाधा होते पुढचा प्रश्न आहे लोखंडी वस्तूस रंग लावावा लोखंडी वस्तू नैसर्गिकरित्या गंजते हवेतील ऑक्सिजन आर्द्रता रसायनांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो यालाच क्षरण असे म्हणतात हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंडी वस्तू सुस्थितीत राखण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा पुढचा प्रश्न आहे मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे उत्तर मानवाने केलेली बेसुमार वृक्षतोड रासायनिक खते जंतुनाशके तणनाशके याचा अतिवापर पाण्याचा अमर्याद वापर बेसुमार लोकसंख्या युद्ध अंतर्गत अशांतता वाहनांचा अतिवापर त्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाच्या समतोलाला बाधा येत असते या सर्व कारणांमुळे मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे प्रश्न तिसरा अ पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा नैसर्गिक वायू म्हणजे काय त्याचे घटक लिहा उत्तर नैसर्गिक वायू हा जीवाश्म इंधनाचा प्रकार आहे भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात आणि इतर काही ठिकाणी केवळ नैसर्गिक वायू म्हणून याचा साठा सापडतो नैसर्गिक वायूमध्ये मिथेन हा मुख्य घटक आहे इथेन प्रोपेन ब्युटेन हे इतर अल्प प्रमाणातील घटक नैसर्गिक वायूत असतात मी तुम्हाला ब्युटेन मिथेन यांच्या संज्ञा लिहून दिलेल्या आहेत त्याच्याखाली फोर लिहायचं आहे म्हणजे सी एच मी समोरच दिला आहे एचच्या तर तो तुम्ही थोडंसा खाली लिहायचं आहे मला ते लिहिणं शक्य नव्हतं नंतर सी टू एच सिक याच्यातलाही टू आणि सिक्स खाली लिहायचं आहे सी थ्री एच मधलाही थ्री आणि एट खाली लिहायचं आहे सी फोर एच टेनमधला फोर आणि टेन हा खाली लिहायचा आहे लक्षात राहील पुढचं पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना चुंबकाचा वापर कशाप्रकारे करीत होते उत्तर पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करीत असताना दिशा समजण्यासाठी होकायंत्राचा वापर करीत असत या होका यंत्रात चुंबक सूचीमुळे दक्षिण उत्तर दिशा स्थिर राहत असे दक्षिण उत्तर दिशा होका यंत्राने दाखवल्यामुळे इतर दिशा समजणे सहज शक्य होत असे अशा रीतीने समुद्रात किंवा मा वाळवंटात मार्गक्रमण करताना पूर्वीच्या काळी व्यापारी चुंबकाचा वापर करीत असत पुढचा प्रश्न आहे दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व वा कशासाठी होतो उत्तर थेट अपकेंद्री पद्धतीचा वापर दैनंदिन व्यवहारात केला जात नाही त्यासाठीचे उपकरण घरात नसते अपकेंद्री पद्धतीचा वापर करून ठराविक आकाराचे कण वेगळे केले जातात त्यानुसार ताक करून लोण्याचे कण केंद्र अप्सारी बलाने वेगळे करून बाजूला जमा केले जातात म्हणजे ताकाचं आणि लोण्याचं उदाहरण तुम्ही येथे घेऊ शकता पुढचं आहे ब फरक स्पष्ट करा अणू आणि रेणू उत्तर अणू आणि रेणूचा फरक स्पष्ट करायचा आहे अणूचे इथे लिहायचे मूलद्रव्याचा सर्वात लहान कण ज्यात मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात रेणू रेणू हा दोन किंवा अधिक अणूंपासून बनतो त्याला स्वतःचे गुणधर्म नसतात दुसरा फरक त्याच्यातला अणूचे विभाजन सहज शक्य नसते त्याचे विभाजन केल्यास मूलद्रव्याचे गुणधर्म नाहीसे होतात रेणूचे विभाजन करता येते उदाहरणार्थ पाण्याच्या रेणूपासून हायड्रोजन आणि ऑक्सिजनची रेणू तयार करता येतात तिसरं अणू एकत्र आल्यास रेणू बनतो आणि रेणू एकत्र आल्यास त्यापासून उत्पादन बनते पुढचं आहे प्रछाया आणि उपछाया यातला फरक स्पष्ट करायचा आहे प्रछाया गडद असते उपच्छाया फिकट असते प्रच्छाया स्रोत तसेच विस्तारित स्रोतापासून मिळते उपच्छाया फक्त विस्तारित स्रोतापासून मिळते प्रछायेच्या भागातून खग्रास ग्रहण दिसते आणि उपच्छायेच्या भागातून खंडग्रास ग्रहण दिसते पुढचा प्रश्न आहे क सुबक व नामनिर्देशित आकृती काढा आदिकेंद्रकीय पेशी आदिकेंद्रकीय पेशीची आकृती दिलेली आहे तिचं निरीक्षण करा आणि ती त्या पद्धतीने काढायची आहे तुम्ही विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीत गोष्टींद्वारे हसत खेळत अभ्यास कसा करायचा त्याविषयीच्या व्हिडिओही माझ्या चॅनलवर पाहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑप